ची क्रीडा परंपरा विकसित करणाऱ्या लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या गौरवार्थ क्रीडाई कोल्हापूर आणि उदयराज स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने प्रथमच राजर्षी शाहू क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आले आहे. ती स्पर्धा उद्यापासून शास्त्रीनगरच्या मैदानावरती सुरू होत असून ही टेस्ट फॉर्मॅटमध्ये खेळली जाणारी प्रथमच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा असणार आहे. 25 फेब्रुवारी ते 4 मार्च या कालावधीत शास्त्रीनगर मैदानावर ही स्पर्धा खेळणार आहे. विजेत्या संघास 2,51,000, उपविजेत्या संघास 1,51,000 असे व चषक देऊन गौरवण्यात येणार आहे. या स्पर्धेत कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुणे, बेळगाव, पालघर व रायगडमधील 16 संघ सहभागी होणार आहेत. शेवटच्या दिवशी बाल कल्याण संकुलातील मुले आणि डॉक्टर्स व क्रीडा सदस्यांचा प्रदर्शनीय सामना होणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 9:30 वाजता शाहू महाराज, महापौर सविता मोरे, धनंजय माडिक यांच्या हस्ते होणार आहे. दरम्यान या स्पर्धेसाठीच्या भव्य चषकाचे अनावरण शनिवारी क्रीडाईचे अध्यक्ष महेश जाधव, उपाध्यक्ष विद्यानंद बेडेकर, खजानीस सचिन ओसवाल, उदयराजचे स्पोर्टचे उदय मोरे, किरण गटकर आणि काका पाटील यांच्या हस्ते क्रीडाईच्या शॉपुरी येथील ऑफिसमध्ये झाले.